हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल इट्स प्रिग्डा व्लॉग। ऍक्च्युअली व्लॉग बनवण्याचं कारण की आज मी ओमकारला एक चॅलेंज देणार आहे जेवण बनवण्याचं, म्हणजे पूर्ण जेवण बनवण्याचं नाही, असं थोडंफार त्याला जे काही येईल माझ्यासाठी बनवतात ते। ह्या आधी त्याने काही बनवलेलं नाही आहे, म्हणजे चाय वगैरे बनवतो पण अजून काही त्याने बनवलेलं नाही आहे आणि मी तेच बनवायला त्याला सांगणार आहे। म्हणजे जे थोडंफारही काही त्याला जमेल ते बघूया, तो माझ्यासाठी काय बनवेल आणि काय नाही ते, हे चॅलेंज ॲक्सेप्ट करेल की नाही तो माझ्यासाठी ते बघूया आपण। या मग पुढे माझ्यासोबत, चला मग। रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नाही करणे का? काय करतोय ओंकार? अरे नाही, मला बरं नाही वाटत आहे, ताप आलाय। एवढ्या उन्हातून नंतर जाऊया, मला भूक खूप लागली। भूक लागली तर आंबा आहे ना, जेवण बनव जेवण बनव, पण जेवण बनवायला मला नाही उभं राहता येणार, मला खूप ताप आल्यासारखं झालंय। काय करायचं, तू बनव ना। नको, बाहेरचं मला बिलकुल नकोय। मी काय बनव? तू काय बनव, तुला काय येतं बनवायला ते बनव। काय येत, ऐक ना ओंकार, मला बिर्याणी खावीशी वाट नाही रे यार, तू बोललास ना। नाही तू बोललास ना, माझ्याकडे तेवढा टाइम आहे, मी तुझ्या हाताची बिर्याणी खाण्यासाठी किती पण वेळ थांबू शकते। प्लीज, तुला कुठे बाहेर जायचं, कशाला जायचंय? मला बरं नाही आणि ये फस गया सी है। चल मग आमटी बनव, चल मग माझ्यासाठी। आमटी का डाळ? डाळ नाही जाणार कशा खाली, आमटी जाईल। आंबे खाते का? आंबा खाऊन घेतो पर्यंत। आंबा खाऊन घे म्हटलं। तू नक्की बनवणार आहेस ना माझ्यासाठी आमटी? तुझ्यासाठी म्हणजे काय, दोघांसाठी बनवायचं आहे, मला पण भूक लागली। हे काय काय व्लॉग चालू आहे का तुझा? मग काय, तुला हे पण सुचत का? बघूया आता काय प्रोग्रेस आहे ते। काय चाललंय ओमकार? काय चालू आहे काम? तिथे व्लॉग साठी काय मला बकरा बनवायची गरज होती का? बकरा काय त्यात बघायचंय आम्हाला। काय बघायचंय? तू काय, तू कसं बनवतोय, काय बनवतोय, तुला सवय लागायला नको। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। चहा बनवता येते मला माहिती होतं, पण कांदे पण कापता येतात हे मला माहिती नव्हतं। अरे वा, मस्त कापलेत कांदे, एकदम भारी। आता रोज तूच कापत मजा आयगा ना भिडो। काय रे ओमकार पेंडेकर, काम चालू आहे, येत आहे का? आता गॅस कमी कर नाही तर सगळं जाळून टाकशील। बस झालं, चल कांदा टाक। काय जळालेलं अन्न खाऊ घालतोस की काय? हाताने हे कर ना, कधी होतंय रे जेवण? भूक लागली किती। काय एकटा एकटा जेवायला पण घेतलंस? इथे मी माझ्यासाठी बनवायला तुला सांगितलेलं। अरे पण मी सांगितलेलं आधीच तुला की दोघांसाठी बनवतोय ना, घेऊन बस, तू तुझ्या घेऊन बसू शकतो। अरे यार पण मला काय, मला माहिती तू आता आजारी नाहीये, तर चला आता ठणठणीत आहे तर घ्या आपलं जेवण।
अरे ठीक आहे, पण जरा वाढ ताटच घ्यायचं इकडे हाय सगळं. अरे तू जरा ठीक आहे बनवलं, ती गोष्ट वेगळी आहे, पण जरा वाढलं असतं तर अजून चव लागली असती. कोण आहे लोक, कहां से आते? ठीक आहे तुम्हाला मी सांगते ओमकारने कसं जेवण बनवलंय. जेवण म्हणजे फक्त आमटी कशी बनवली आहे, आणि जर मला आवडली तर मला रोज बनवून दिला. रोज आम्ही आमटी खात नाही, जास्त का आम्ही नॉनव्हेजच खातो, पण तरी पण जेव्हा कधी बनेल तेव्हा ओमकार पेंडणेकर बनवून देईल मला. राईट, चला. ओके. टू मोमेंट्स लेटर ओमकारने माझ्यासाठी जी आज आमटी बनवलेली होती ती खूप छान, खूप अप्रतिम झालेली होती. मला खूप आवडली ती, कारण की आज त्याने पहिल्यांदाच हे सगळं पहिल्यांदाच बनवलेलं पूर्ण जेवण नाही, पण आमटी तरी ॲटलिस्ट ते मला खूप आवडलं. खूप म्हणजे चहा वगैरे बनवतो तो, चहा वगैरे एकदम मस्त बनवतो त्यात, पण हे जे जेवणामध्ये हे पहिल्यांदाच आमटी बनवलेली, थोडंफार मी सांगितलं त्याच्यामध्ये, पण ठीक आहे त्याने खूप चांगला प्रयत्न केला, त्यामुळे मी खूप हॅपी आहे. रे माझ्यासाठी गेलं हे सर्व. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट्स करून सांगा, आणि जर तुम्हाला माझं डेली रुटीन बघायचं असेल तरी मला कमेंट्स करून सांगा, मी माझं डेली रुटीन दाखवत जाईल आणि असेच वेगवेगळे कंटेंट बनवत जाईल. तर थँक्यू, पण प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक अँड शेअरही करा, त्यामुळे जास्तीत जास्त आपले व्हिडिओ हे सगळ्यांपर्यंत पोचले जातील. थँक्यू.